नमस्कार ॲग्रोवनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खानदेशात केळीची मागणी कायम आहे. दरात क्विंटल मागे 30 रुपयांची सुधारणा झाली असून कमाल 1190 व किमान 790 रुपये प्रति क्विंटलचे दर केळीला मिळत आहेत. रावेर बाजार समितीतर्फे कांदेबाग केळीला 1190 रुपये प्रति क्विंटल तर जळगाव भागात 1180 रुपये प्रति क्विंटलचे दर बुधवारसाठी जाहीर झाले. कमी दर्जाच्या केळीचे दरही 650 ते 700 रुपये प्रति क्विंटल होते. त्यातही आता चांगली सुधारणा झाली असून 790 रुपये प्रति क्विंटलचा दर कमी दर्जाच्या केळीला जागेवर मिळत आहे. गेल्या 5 वर्षात खतांचे दर 25% तर कीटकनाशकांच्या दरात 20% वाढले आहेत. एकीकडे दर वाढत असताना त्यावरील भरलेल्या GST बागायतदारांना फायदा शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार त्रस्त झाले असून फवारणीच्या खर्चात दुप्पट वाढ झाली. अशात औषधांच्या किमतींवर शासनाकडून नियंत्रण ठेवावे अशी मागणी केली जात आहे. कोकणातील अर्थव्यवस्था आंबा, काजू आणि मासळीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना चिरडून मोदी सरकारमार्फत नवे कृषी व पणन कायदे लादून भांडवलदार अंबानी अदानी आपली पैशांची भूक भागवत आहेत. त्यामुळे येत्या 22 डिसेंबरला राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी मुंबईच्या अंबानी इस्टेटवर विराट मोर्चा नेतील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. स्वाभिमानी, प्रहार, शेकाप व लोकसंघर्ष मोर्चा अशा 4 संघटनांसमवेत शेट्टी यांनी राज्यव्यापी मोर्चाची घोषणा केली. रोगप्रतिकारक, बोंडअळी प्रतिरोधक, कमी खर्चिक आणि अधिक उत्पन्न देणारे तंत्रज्ञान असा दावा BT कंपन्यांकडून केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात प्रत्यक्षात हे दावे अपयशी ठरत असल्याने अशा प्रकरणात कंपन्या, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने थेट विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या दालनातच आज दुपारी 3 वाजता बैठक होत आहे. महाराष्ट्रात सुमारे 42 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्यामुळे सर्वाधिक 14 ते 15 विविध कंपन्यांचे वाण महाराष्ट्रातच विकले जातात. आर्थिक अडचणींमुळे काही सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन कार्यक्रमात सहभाग घेता आला नाही. त्यामुळे पिछाडीवर गेलेल्या सहकारी कारखान्यांसाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेत इथेनॉल प्रकल्पांसाठी भागभांडवल व व्याज अनुदान पुरवावे असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाने ठेवला आहे. संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की साखरेचे दर आणि FRP यातील तफावत मोठी आहे. मागील दुष्काळी स्थिती व NPHची समस्या कारखान्यांना तोट्याकडे नेणारी ठरली. या स्थितीत चालू हंगामात राज्यातील 30% साखर कमी करणे गरजेचे आहे. राज्यात झालेल्या पावसामुळे जमिनीत अजूनही ओलावा आहे. यामुळे पहाटे चांगलेच धुके पडत असल्याने गारठा वाढवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहाटेचा गारठा हवाहवासा वाटत असल्याने शेकोट्या बेटू लागल्या आहेत. येत्या 2 ते 4 दिवसात आणखीन गारठा वाढून थंडीत वाढ होईल. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे 14.0° एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या साखर निर्यात अनुदान योजनेची घोषणा अखेर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिल्लीत केली. केंद्राने 2020 ते 2021 अखेर 60 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. याबरोबरच गेल्या वर्षी निर्यात झालेल्या साखरेचे थकीत 9400 कोटी रुपयांपैकी 5361 कोटी रुपयांचे अनुदानही सरकार आठवड्याच्या आत देणार आहे. साखर उद्योगाच्या दृष्टीने दोन्ही निर्णय सकारात्मक असल्याने यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच साखर कारखानदारांमध्ये समाधान पसरले आहे. आजच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.